मुंबईमधील ड्रग्स प्रकरणाला रोज नवं वळण पाहायला मिळत आहे. आता प्रभाकर साईल यांच्या एका व्हिडिओमुळं समीर वानखेडे अडचणीत आल्याचं चित्र आहे. या प्रकरणात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यानंतर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे अधिक आक्रमक झालेत. तर साईल यांनी केलेल्या मागणीनुसार मुंबई पोलिसांकडून त्यांना संरक्षण देण्यात आलंय. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करू असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. त्यांनी असा दावा केलेला आहे की डील झाली होती 25 कोटींची, त्यापैकी काही पैसे जे आहेत ते समीर वानखेडेला मिळणार आहेत. आज त्यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षण देखील मागितलेलं आहे. एकूणच NCBचे पूर्ण कारवे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावर गृहमंत्री म्हणून आपली काय FIR रजिस्टर झालं आहे का? त्यांनी जे अफिडेविट केलेलं आहे ते माझ्या पाहण्यात आलेलं आहे आणि त्यांना जी त्यांच्या स्वतःच्या जीवाची भीती वाटते त्याच्यासाठी त्यांनी जे संरक्षण मागितलं ते संरक्षण मुंबई पोलिसांनी त्यांना दिलेलं आहे. सर, पण NCB ज्या पद्धतीने कारवाया करते मुंबईमध्ये आणि विशेषतः बॉलिवूडमध्ये, त्यांच्या पूर्ण कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. नवाब मलिक यांचं म्हणणं आहे ते गृहमंत्र्यांना भेटणार आहे. SIT जी आहे नेमणूक करावी, याबाबत आपण SIT नेमणार का? नाही, अजून नवाब मलिकांची माझी भेट झालेली नाही. ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊन मग पुढील जी योग्य जी कारवाई असेल ती योग्य ती कारवाई आम्ही करू. सर, पण ज्या पद्धतीनं प्रभाकरचं जे एफिडेविट आहे बाहेर आलं आहे, या संदर्भात FIR लॉन्च करणार का? कारण संजय राऊतांनी गृहमंत्री म्हणून तुम्हाला सुमोटो ॲक्शन घेण्याच्या संदर्भातलं ट्विट केलं. नाही, FIR लॉन्च करण्यासाठी कुठेतरी तक्रार द्यावी लागते. ती तक्रार दिली तर पोलीस त्याची पुढची कारवाई करतील. सर, आपसे हिंदी में समझना चाहेंगे कि जो या विषयाच्या संदर्भामध्ये माझी आणि मुख्यमंत्र्यांची जुजबी चर्चा झाली, जास्त काही चर्चा झाली नाही. मी दुसऱ्या मीटिंगच्या निमित्तानं गेलेलो होतो, त्यामुळे या विषयावर काही फार जास्त चर्चा झाली नाही. तरी संवेदनशील प्रकरण आहे, संपूर्ण देशात खळबळ माजलेली आहे, तर मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणात काय म्हणणं आहे? किंवा असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी कसं बोलणार? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. याच्या संदर्भामध्ये मी ही भूमिका स्पष्टपणाने मांडलेली आहे की आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा इतका वापर कधीही झाला नव्हता इतक्या वर्षांमध्ये. आता थोडासा जास्त वापर त्याच्यामध्ये होतो आहे, एक्सेसिव्ह वापर होतो आहे आणि सरकारला आणि राजकीय व्यक्तींना जास्त वेठीला धरण्याचं काम सुरू आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका मांडलेली. सर, SIT ची मागणी केली जाते. सर, जो प्रभाकर का एफिडेविट रिलीज हुआ, प्रभाकर का जो एफिडेविट सामने आया.